ये जो आपके देवस्थान है, गाँव कुंभारली, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, येथील हे जागरूक देवस्थान आहे. सुकाई, वरदायिनी आणि महाकाली हे जे मंदिर आहे, हे जे देवस्थान आहे, ह्याला तीन गावचं देवस्थान असं म्हणतात. कारण की त्या ठिकाणी तीन गावं आहे, कुंभारली, शिरगाव आणि ओपळी. तर या तीन गावांचं मिळून हे असं एकमेव जागरूक देवस्थान आहे. तर कोकणामध्ये तुम्हाला प्रत्येक गावामध्ये देवळं ही दिसतीलच, पण या प्रकारचं असं हे जे मंदिर आहे हे अतिशय पुरातन असं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये विशेष फेरफार देखील करण्यात आलेले नाही आहेत. मुळात या मंदिराची निर्मिती कधी झाली हे देखील माहिती नाही. आता या मंदिराबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, विशेष करून हा जो महाकाली मातेचा उत्सव जो असतो, तर एक वर्षातून 3 ते 4 उत्सव या ठिकाणी केले जातात. त्यातला पहिला असतो तो म्हणजे यात्रा असते. साधारणपणे मार्चमध्ये देवीची यात्रा असते. ही यात्रा जी असते ही कोकणातली एक प्रसिद्ध यात्रा आहे. तर म्हणजे मी तर सगळ्यांना सांगेन की तुम्ही जरूर आवर्जून या यात्रेला भेट द्या. साधारणपणे मार्च महिन्यामध्ये महाकाली देवीची यात्रा असते. यावर्षी देखील ही यात्रा मार्चमध्ये आहे. त्याच्यानंतर जो शिमगा असतो, शिमग्यामध्ये देवीची पालखी निघते. तर देवीची पालखी ही प्रत्येक घराघरामध्ये जाते आणि प्रत्येक घरामध्ये त्या घरामधील जी माणसं असतात ती त्या पालखीची पूजा करतात, पोटी भरतात आणि पालखीबरोबर जे आलेले असतात त्यांना जेवण किंवा काहीतरी, त्यांना एक पाणी असं त्यांना प्रसादाच्या स्वरूपात त्यांना दिलं जातं. तर अगदी या पालखी उत्सवासाठी मुंबई, पुणे, गोवा किंवा अगदी परदेशामधील देखील जो गावातला व्यक्ती स्थायिक झालेला आहे तो पालखीच्या वेळेला गावामध्ये येतो. तर हे एक आपल्या त्या संस्कृतीचं एक आपल्याला सामर्थ्य म्हणायला लागेल की आज या युगामध्ये, या कम्प्युटरच्या युगामध्ये, मोबाईलच्या युगामध्ये देवावरती विश्वास ठेवणारे लोक आहेत नाहीत, परंतु एवढं मात्र निश्चित की आज ही जी गावोगावी गेलेली जी लोकं आहेत यांना एकत्र आणण्याचं काम हे मात्र या देवळांच्या रूपाने, या उत्सवांच्या रूपाने केलं जातं. तर खरोखर म्हणजे हा जो शिमग्यामधला जो पालखी उत्सव असतो हा देखील खूप बघण्यासारखा असतो. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला महाकाली देवीचा जो पालखी उत्सव असतो याच्याबद्दल आणखीन सांगेन, ते म्हणजे छबिना. छबिना हा प्रकार या ठिकाणी असतो. या छबिन्याला खूप चांगल्या प्रकारे सजावट केलेली जाते. गावागावातील ढोल या ठिकाणी येतात आणि देवीच्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. अगदी रात्रभर ती पालखी नाचवली जाते, खांद्यावरती उचलून घेतली जाते. आणि इतकीच नव्हे तर जवळजवळ या पालखीचं वजन जे आहे हे साधारणपणे तुम्हाला मी सांगतो, मी स्वतःही पालखी उचललेली आहे. या पाल म्हणजे एकट्याने उचलणं शक्य नाही, तर एका बाजूला दोघं जणं, दुसऱ्या बाजूला दोघं जणं, तर जवळजवळ ही पालखी जी आहे साधारणपणे 200 ते 250 किलोची पालखी आहे. आणि ही पालखी अगदी हवेमध्ये उचलली जाते. तर इतका जो आवेश आहे हा आवेश त्यावेळेला त्या लोकांमध्ये असतो. तर हे सगळं जे असतं हे सगळं खूप बघण्यासारखं असतं, पाहण्यासारखं असतं. मी नक्कीच जे आपले आता व्ह्युअर्स आहेत, हा व्हिडिओ जे बघतायत, त्यांना मी नक्कीच सांगेन की तुम्ही निश्चित तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, कुंभारली या गावामध्ये तुम्ही या, तुम्ही महाकाली देवीची यात्रा पहा. महाकाली देवीचा जो उत्सव आहे हा बघा. तुम्हाला म्हणजे कोकणाबद्दल तुम्हाला खरंच खूप माहिती मिळेल. कोकणामध्ये खूप काही बघण्यासारखं आहे, फिरण्यासारखं आहे. आपली संस्कृती या ठिकाणी लोकांनी जपलेली आहे, ते तुम्ही निश्चित बघा आणि निश्चित या ठिकाणाला तुम्ही निश्चित भेट द्या. धन्यवाद दिनेशजी.